जशी चंपकेशी फुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊली सी मुलाला। फुललेल्या जाईमुळे जसा चाफा शोभून दिसतो, त्याप्रमाणे जिजाबाईंमुळे शहाजीराजे शोभून दिसतात। मुलांवर जशा आपल्या आईच्या मायेची सावली असते, त्याप्रमाणे हिंदुस्थानातील लोकांवर जिजाबाईंच्या कीर्तिरूपी घुमटाची सावली आहे। राधा माधव विलास या आपल्या चंपूत म्हणजे गद्य पद्य मिश्रित काव्यात कवी जयराम पिंडे यांनी इसवी सन 1653 ते 1658 दरम्यान रचलेल्या काव्यात जिजाऊ साहेबांचे वरील सार्थ वर्णन आलेले आहे। राजमाता जिजाबाईंचे संपूर्ण आयुष्यच जणू नाट्यमय घटनांनी भरलंय। शहाजीराजांसारखा शूरपती, संभाजीराजांसारखा वीर पण अल्पायुष्य ठरलेला ज्येष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजीराजांसारखा लोकोत्तर धाकटा पुत्र, या तिघांच्या दैदिप्यमान कारकिर्दीमुळे जिजाबाईंची कणखर प्रतिमा इतिहासात काहीशी झाकळली गेली। आज त्याच राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। जिजाबाईंच्या जन्मतिथीबद्दल शिवचरित्राशी निगडीत साधनांमध्ये काही माहिती मिळत नाही। अगदी सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीतही याबद्दल उल्लेख नाही। अपवाद एक, चिटणीस बखर। चिटणीस बखरीत जिजाबाई शके 1518 म्हणजेच इसवी सन 1596-97 साली जन्माला आल्या असा उल्लेख आहे। शिवचरित्रकार श्री विजयराव देशमुख यांना जाधवरावांच्या पदरी असलेल्या रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांचे कवन उपलब्ध झाले, त्यात जिजाबाई साहेबांची जन्मतिथी दिलेली आहे। जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला, फसली सन 1007 पौंष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला। यातील उल्लेखानुसार जिजाबाईंचा जन्म सिंदखेड इथे फसली सन 1007 पौंष पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार दिनांक 12 जानेवारी इसवी सन 1598 रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला। त्या दिवशी पुष्य नक्षत्र होते, म्हणजे गुरुपुष्याच्या सुमुहूर्तावरती जिजाबाईंचा जन्म झाला। सिंदखेडमधील काझी घराण्याकडे फारसी लिपीतला एक जीर्ण कागद श्री विजयराव देशमुखांनी पाहिला होता, ज्यात जिजाबाईंच्या जन्माच्या वेळी लखुजीरावांनी नगर भोजन दिल्याचा आणि त्या दिवशी नगरवासियांनी दीपोत्सव साजरा केल्याचा उल्लेख मिळतो। इसवी सन 1610 शहाजीराजांशी लग्न होईपर्यंत जिजाबाईंनी जवळपास 12 वर्ष लखुजीरावांच्या सहवासात काढली। या 12 वर्षांच्या कालखंडात आपल्या वडिलांबरोबर राहताना त्यांनी राजकारण, युद्ध आणि व्यक्तिमत्वाचा कस लावणारी अनेक अनुभव घेतलेले असतील। त्याचा प्रभाव जिजाबाईंवर न पडता तरच नवल होते। पुढे भोसले घराण्यात लग्न होऊन आल्यानंतर आपल्या पराक्रमी पतीचा उत्कर्ष जिजाबाईंच्या डोळ्यासमोरच झाला। निजामशाहीमधील शहाजीराजांची दैदिप्यमान कामगिरी, भातवडीच्या लढाईत शहाजीराजांनी गाजवलेला भीम पराक्रम याला जिजाऊ साहेब साक्षी होत्या। शहाजीराजांनी निजामशाहीच्या शेवटच्या वारसदाराला पाठी घालून स्वतःचे राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नाला सुरुवातीला मिळालेले यश, नंतर त्या प्रयत्नाचे एका जीवघेण्या पाठलागात झालेले रूपांतर आणि त्या पाठलागाची एका मानहानिकारक तहात झालेली परिणिती, हे सगळं जिजाऊ साहेबांनी अगदी जवळून पाहिलं होतं। या सगळ्या प्रयत्नात नक्की काय चुकलं, कुठं कोण कमी पडलं, हे सगळं जिजाऊ साहेबांनी नक्कीच स्वतःच्या मनात कोरून ठेवलं आणि याचा उपयोग त्यांनी पुढे शिवाजीराजांच्या स्वराज्य उभारणीत केला। माहुलीच्या मानहानिकारक तहानुसार शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीच्या चाकरीत कायमचे रुजू झाले। पुणे परगण्याची आपली जहागीर शिवाजीराजांच्या ताब्यात देताना शहाजीराजांनी आपल्या विश्वासातील माणसं शिवाजी महाराजांच्या बरोबर दिली, पण त्यांचा सर्वात जास्त विश्वास होता तो आपल्या पत्नीवर म्हणजे जिजाऊ साहेबांवर। 30 वर्ष सावलीसारखी आपल्या साथीने वावरणारी आपली ही पत्नी आपल्या पुत्रावर योग्य ते संस्कार करून आपले स्वतंत्र राज्याचे स्वप्न नक्की साकार करेल हा विश्वास शहाजीराजांना होता आणि हा विश्वास जिजाबाईंनीही सार्थ ठरवला। मराठ्यांच्या इतिहासात आजवर कोणालाही जमले नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले। शहाजीराजांनी कर्नाटकात जातेवेळी आपल्या पुणे परगण्याचा कारभार दादाजी कोंडदेव यांना मुतालकी देऊन सांभाळण्यास सांगितलं होतं। नंतर पुढे बंगळुरून बाल शिवाजीराजे आणि जिजाबाई साहेब यांना पुणे प्रांतात प्राथमिक मंत्रिमंडळ देऊन पाठवण्यात आलं। 7 वर्षाच्या शिवाजीराजांना कर्यात मावळची मोकासदारी देऊन राज्यकारभाराचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली गेली। पुणे परगण्यात 7 तर्फा आणि 290 गावं होती। यात कर्यात मावळातील 36 गावांचा मोकासा हा शिवाजीराजांकडे होता। त्यावेळी पुणे परगण्याची अवस्था अतिशय खराब झालेली होती।
मुरार जगदेवाने पुढे बेचिराग करून त्यावरती गाढवाचा नांगर फिरवला होता. पुणे परगण्याची नीट व्यवस्था लावण्यासाठी जिजाऊ साहेब आणि बाल शिवाजीराजे पुणे शहरात वाडा बांधून राहू लागले. जिजाऊ साहेबांनी पुणे पुन्हा वसवण्याच्या वेळी एका गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या गणपती मंदिराला इनाम लावून दिले. तोच आजचा पुण्यातील मानाचा गणपती, कसबा गणपती. पुण्यात राहत असताना जिजाऊंनी बाल शिवाजीराजांना तत्कालीन पद्धतीचे धार्मिक, राजकीय आणि सैनिकी शिक्षण मिळेल याकडे खास लक्ष पुरवले. जिजाऊ साहेबांच्या तालमीत शिवाजीराजे तयार होत होते आणि दुसरीकडे बेवसाव झालेले पुणे पुन्हा गजबजू लागले होते. जिजाऊ साहेबांची गरिबांबद्दलची तळमळ, परगण्याच्या विकासासाठी चाललेली धडपड हे पाहून सामान्य प्रजेला जिजाऊ साहेबांचा मोठा आधार वाटू लागला होता. परगण्यात वाढलेली पुंडाई, पिढ्यानपिढ्या चालत आलेले वतनांचे वाद, त्यातून होणारे खून, मारामाऱ्या हे तर मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलं गेलं होतं. अशा वादांचे निवाडे जिजाऊ साहेबांनी अत्यंत कणखरपणे निकालात काढले. या वतनांचे निवाडे करताना कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून जिजाऊ साहेब अत्यंत दक्ष असत. पुणे जहागिरीतील तंटे दादाजी कोंडदेव यांच्याकडे येत होते. त्या वादाचा योग्य तो निवाडा दादाजी करत असत, पण कधीकधी वादी किंवा प्रतिवादाला जर आपल्यावर अन्याय झाला अशी शंका वाटत असेल तर ते थेट जिजाऊ साहेबांकडे दाद मागायला जाऊ शकत होते. यापैकीचं एक उदाहरण म्हणजे शिरवळचे देशकुलकर्णी लुखो विठ्ठल यांच्या वतनाचा वाद. या वतनाचा वाद लुखो विठ्ठलाच्या तिसऱ्या पिढीत रामजी विठ्ठल आणि तिमाजी पुरुषोत्तम या दोन नातवंडांमध्ये उफाळून आला होता. हे दोघेही दादाजी कोंडदेव यांच्याकडे निवाड्यासाठी आले असताना दादाजी कोंडदेव यांनी गोत्सवा न बोलवताच लुखो विठ्ठलाने केलेली पूर्वीची वाटणी रद्द करून देश कुलकर्णीचे वतन रामाजी आणि तिमाजी या दोघांमध्ये निम्मे निम्मे वाटून दिले. या निवाड्यामुळे तिमाजीचा फायदा झाला, पण रामाजी मात्र नाराज झाला. नाराज झालेला रामाजी थेट पुण्याला जिजाऊ साहेबांच्या सदरेवर आला. त्याने आपल्या सोबत झालेल्या चुकीच्या निवाड्याची माहिती जिजाऊ साहेबांना देऊन आपला निवाडा गोतसभा भरवून गोतमुखे व्हावा ही इच्छा व्यक्त केली. कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायम दक्ष असणाऱ्या जिजाऊंनी ही मागणी मान्य केली आणि दादाजींना हा निवाडा गोतसभा भरवून पुन्हा एकदा करण्यास सांगितला. ही माहिती आपल्याला मिळते दादाजींच्याच एका पत्रात. त्यांनी ही हकीकत शिरवळच्या हवालदाराला लिहून कळवलेली आहे. पुढे 1657 सुमारास जिजापूर नावाची एक पेठ त्यांच्या नावावरून वसवण्यात आली होती. राजमाता जिजाबाई यांचा स्वतःचा असा एक शिक्का देखील होता. तो गोलाकार आणि फारसी भाषेत होता. त्यावरील मजकूर जिजा आवा वालिदाई शिवाजी असा असावा असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, परंतु तो शिक्का संपूर्णरित्या व्यवस्थित उपलब्ध न झाल्याने त्याच्या वाचनाबद्दल मात्र इतिहास संशोधकांना शंका आहेत. 1646 ते अगदी 1673 त्यांची पत्रं मिळतात. यात निवाडपत्र, मदतपत्र, गोतसभेची परवानगी, खाजगी पत्र देखील मिळतात. बहुतांश वेळा कारभारात जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे यांनी दिलेले निवाडे हे एका अर्थी असले तरी काही वेळा एकमेकांचे निकाल फिरवलेले देखील आपल्याला दिसून येतात. इसवी सन 1651-52 एका खुर्दखतात आपल्याला हे दिसून येते. पुण्याजवळील येरवडा इथं दिलेल्या या खुर्दखतात जुने इनाम जे शिवाजी महाराजांनी अमानत करण्यास सांगितले होते ते जिजाऊ साहेबांनी पूर्ववत चालवायला पुन्हा सांगितलंय. यावरून आपल्याला समजून येतं की जिजाऊ साहेब या न्यायदानाच्या कामात अतिशय दक्ष होत्या, जेणेकरून सर्वसामान्य जनतेवरती अन्याय होऊ नये. आता याला जोडूनच या सोबतचं एक 1679 पत्र मिळतं. पुण्याच्या पाषाण इथले अधिकारी कोंधेर रुद्र यांनी एक निवाडा केला होता, जो त्यांनी पूर्वी असलेल्या आऊसाहेबांच्या एका कागदावरून आधारित केला होता. पुढे शिवाजी महाराजांनी तो निकाल अमान्य केला आणि आऊसाहेबांचे पत्र असेल तरी शिवाजीराजे जे सांगत आहेत तसेच करावे असे खडसावून त्या पत्रात सांगितलंय. हे पत्र अतिशय वाचण्यासारखं आहे, अभ्यासकांनी नक्की वाचावं. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असताना नेतोजी पालकर आणि सिद्धी हिलाल हे शिवाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून आपल्या पुत्रप्रेमाने व्याकुळ झालेल्या जिजाऊ साहेबांनी वीररसात वेढा स्वतः फोडण्याची तयारी दाखवल्याचे शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी नमूद केलंय. 1664 शहाजीराजांचा होदेगिरी इथं शिकारीवर असताना अकस्मात मृत्यू झाला. शिवाजी महाराज सुरत स्वारीहून येत असताना त्यांना ही बातमी समजली. एव्हाना राजगडावर मातोश्री जिजाऊ साहेबांनी सती जाण्याचे ठरवले होते. त्यावर मग शिवाजीराजांनी आपणास वडील आता कोणी नाही, आपला पुरुषार्थ पाहावयास कोणी नाही, तेव्हा जाऊ नकोस अशी विनवणी केली. मातोश्री अग्निप्रवेश करणार होत्या तेव्हा मांडीवर बसून मिठी मारून जाऊ नको अशी सतत विनवणी केली आणि मग त्या माऊलीनेही ही विनंती मान्य केली.
यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 5 जानेवारी 1665 या दिवशी सूर्यग्रहण होते. आकाशात नुकताच धूमकेतू दिसला होता. या योगे दानधर्म करावा या हेतूने शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर इथं जाऊन आऊसाहेबांची सुवर्ण आणि रौप्य तुला केली. विपुल दानधर्मही केला. याच वेळी आपले वृद्ध सल्लागार सोनोपंत डबीर यांचीही महाराजांनी तुला केली होती, ज्यानंतर 19 दिवसातच त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत अडकले. यावेळी महाराष्ट्रातली सूत्र जिजाऊसाहेबांच्या ताब्यात होती. याच काळात राहूजी सोमनाथ यांनी कुडाळजवळचा रांगणा किल्ला जिंकून घेतला होता. राजा राजधानीत नसताना देखील राजमातेने राज्य वाढवले असे हे मोठे विलक्षण उदाहरण आहे. 1668 साली विठोजी हैबतराव हे मुघलांच्या धास्तीने गाव सोडून गेले होते. त्यांना अभय आणि सुरक्षा देऊन त्यांनी पुन्हा येऊन गाव सांभाळावे अशी आज्ञा करणारे पत्र देखील उपलब्ध आहे. हे विठोजी हैबतराव म्हणजे गुंजन मावळचे वतनदार. राजगड ह्याच परिसरात आहे, म्हणजे हा संबंध आणि निवाडा थेट राजदरबारी आला असणेही शक्य आहे. कारण यावेळी भोसले कुटुंबाचा मुक्काम बहुधा हैबतरावांच्या गुंजन मावळातच होता. हे गाव नीट पुन्हा वसल्यानंतर जिजाऊसाहेब यांचे नातेवाईक असणारे गोमाजी नाईक पानसंबळ यांचा मुलगा याला विठोजी हैबतराव यांची मुलगी दिली होती. ही सोयरीक होत असताना विठोजी यांनी सांगितलं की लग्न करण्यासाठी किंवा लग्नाच्या व्यवस्थेसाठी आमच्याकडे पैसे नाहीत, खायलाही पैसे नाहीत, तिथं लग्नाची सोयरीक कशी करावी. त्यावर जिजाऊसाहेबांनी 25 होऊन लुगडे घेण्यासाठी आणि 500 माणसांच्या जेवणाचे सामान पुरवल्याचे एक पत्र आहे. राज्याची आई होण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्या आईची ममता आणि आत्मीयता या पत्रामध्ये आपल्याला दिसून येते. असे अनेक पत्र त्यांचे चरित्र आणि त्यांचा राजकारभार कसा असेल हे आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. एका पत्रात आऊसाहेब चिरंजीवांच्या म्हणजे शिवाजीराजांच्या नावाने चक्क समोरच्याला दम देताना दिसतात. पत्रातील वाक्य आहे की नसते कथले केल्यास चिरंजीव काही कोणाचा मुलाहिजा करणार नाहीत. सारांश काय तर 1610 लग्न झाल्यापासून ते 1636 शहाजीराजा आदिलशाहीत सामील होईपर्यंत जिजाऊसाहेबांना सिंदखेड, दौलताबाद, अहमदनगर, परांडा, भीमगड, संगमनेर, त्र्यंबक, जुन्नर, मुरंजन आणि शेवटी माहुली अशी अनेक ठिकाणची ऐश्वर्य, संकट, लढाया, खून, पाठलाग अशा अनेक प्रसंग पाहून आणि प्रत्यक्ष भोगून शहाजीराजांच्या धोरणांचा पूर्ण अनुभव आला होता. प्रत्यक्ष लढाई करण्याचा प्रसंग वगळता जिजाऊसाहेबांनी सगळे प्रसंग हाताळले होते आणि ह्या अनुभवांचा फायदा त्यांना शिवाजीराजांना शिक्षण देताना निश्चितपणे झाला. शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात जिजाऊसाहेबांनी अत्यंत मोलाची साथ दिली. अशा या अनुभवसिद्ध आणि कुशल पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्र राज्याची कल्पना आपल्या पुत्राकरवी साकार करून घेतली. यातच जिजाबाई साहेबांच्या कर्तृत्वाची परिसीमा आपल्याला कळून येते. आपल्या मृत्यूनंतरही आपल्या मुलासाठी त्या माऊलीने 25 लक्ष होनांची संपत्ती मागे सोडली होती. यावरून जिजाऊसाहेबांचे कर्तृत्व आपल्याला लक्षात येते. आपल्या शिवाजी द ग्रेट या पुस्तकात डॉक्टर बाळकृष्ण यांनी जिजाऊसाहेबांचे यथार्थ वर्णन केलंय. ते लिहितात, जिजाऊसाहेबांचे शरीर स्त्रीचे होते परंतु डोके मुत्सद्दी पुरुषांसारखे होते. संपूर्ण आयुष्यभर ही माऊली शिवरायांची मार्गदर्शक, तत्वज्ञ आणि खऱ्या मित्राप्रमाणे राहिली. आपल्या पुत्राच्या भाग्यसूर्याचे चढते वैभव पाहिले. एवढेच नव्हे तर क्षत्रिय कुलावतंस आणि सिंहासनाधिष्ठित सार्वभौम नृपतीच्या रूपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान माध्यान्नही या भाग्यशालिनीने याची देही याची डोळा पाहिला. स्वराज्य माता जिजाऊ साहेबांना आपला मानाचा मुजरा. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार. तसेच आपल्या चॅनलला सपोर्ट करणारे आपले पेट्रियन्स आणि आपले यूट्यूब मेंबर्स यांचेही मनपूर्वक धन्यवाद. मित्रो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. या सोशल प्लॅटफॉर्म्सवर आम्ही आपल्याशी हितगुज साधत असतोच. आपल्या मराठी चॅनलला जसे आपण आजवर प्रेम दिले तशीच आपली साथ आमच्या हिंदी आणि इंग्लिश चॅनल्सनासुद्धा द्या. आपण पाहत आहात मराठा हिस्ट्री यूट्यूब चॅनल. धन्यवाद.